स्वराज्याच्या लढ्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या धर्मवीर संभाजीराजे महाराज यांच्या 336 राज्याभिषेक सोहळा शिरूर तालुक्यातील वडू बुद्रुक इथं त्यांच्या समाधीस्थळावर साजरा करण्यात आला. यावेळी महाराजांची प्रतिमा आणि त्यांनी लिहिलेल्या बुद्धभूषण या ग्रंथाची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. स्वराज्याच्या लढ्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा 336 राज्याभिषेक सोहळा आज शिरूर तालुक्यातील वडू तुळापूर या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वडू तुळापूर येथे असलेल्या महाराजांच्या समाधीस्थळी हा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात संभाजी महाराजांची प्रतिमा आणि त्यांनी लिहिलेल्या बुद्धभूषण या ग्रंथाची गावात पालखीत मिरवणूक काढण्यात आली. तुळापूर ते वडू गावापर्यंत शिवशंभू भक्तांनी ही मिरवणूक काढली. पालखी घरासमोर येताच गावातील महिला महाराजांचं औक्षण करून आरती ओवाळतात. या राज्याभिषेक सोहळ्यात महाराष्ट्रातून शिवशंभू भक्त वडू तुळापूर येथे मोठ्या संख्येनं सहभागी होतात. मात्र या राज्याभिषेक सोहळ्याकडे शासन अक्षरशः दुर्लक्ष करत असल्याची खंत वडू तुळापूरच्या शिवशंभू भक्तांनी व्यक्त केली. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर साजरा केला जातो, त्याचप्रमाणे संभाजी महाराजांचा देखील राज्याभिषेक सोहळा साजरा करावा, तर सरकारने याची कुठेतरी दखल घेतली पाहिजे याची आमच्या मनात खंत वाटते. शिवाजी महाराजांची ज्या वेळेस सरकार दखल घेतं शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याची, त्याप्रमाणे संभाजीराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याची दखल घ्यावी असे मला वाटते. आम्ही जय शिवराय संघटनेकडून सरकारला आवाहन करतो की त्यांनी या राज्याभिषेक सोहळ्यात जय शिवराय संघटनेकडून समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचाही पुरस्कार शाल आणि श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. जय शिवराय संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी वडू तुळापूर या ठिकाणी तयारी करत आहे. सर्व प्रकारचं काम या ठिकाणी फक्त जय शिवराय संघटना आणि बाळासाहेब आरगडे आणि वडू बुद्रुक ग्रामस्थ यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे. सरकारचा कसल्याही या ठिकाणी कसलंही प्रोत्साहन या ठिकाणी दिलेलं नाही आहे आणि मदतीचा पण हात या ठिकाणी सरकारचा नाही. या ठिकाणी जर आलं आणि पाहिलं तर या ठिकाणी प्रतिनिधी कल्याण साबळे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन, वाघोली.